राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीचे मोसमी वारे वाहण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार हा आपला मतदारसंघात या ठिकाणी ठाम मांडून बसला आहे। तर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार या ठिकाणी भेटीगाठीचा सुद्धा सापाडा लावला असून मतदारसंघात कधी न दिसणारे नेतेसुद्धा या ठिकाणी सक्रिय झाले असून मतदारसंघात याच उमेदवाराकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या भेटीगाठीसुद्धा घेण्यास सुरुवात केली आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड असून या मतदारसंघात गेल्या 6 वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला असून याच मतदारसंघात शिवसेना शिंदेगडमध्ये बंडखोरी होणार का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असून शिंदे गटाच्या असलेल्या नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे स्पष्ट केले असून उमेदवारीवरती या ठिकाणी दावा केला आहे। पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचे सांगितले असून आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी स्पष्ट केली असून गेल्या काही दिवसाअगोदर शिंदेगड शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या प्रेमलता सोनवणे यांनी हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव धरावा ही मागणी धरत उमेदवारीवरती दावा केला आहे। बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा, या जिल्ह्यातील एकही मतदारसंघ महिलांसाठी राखीव नाहीत, तर जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव करावा अशी मागणीसुद्धा प्रेमलता सोनवणे यांनी केली असून विद्यमान असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची यामुळे डोकेदुखी वाढली आहे का। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेत असलेले आमदार संजय गायकवाड आपल्याला नेहमीच या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून असलेले आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करून पक्षाकडे या ठिकाणी प्रेमलता सोनवणे यांनी उमेदवारी मागितली आहे। जर पक्षाने जर उमेदवारी न दिल्यास पुढची भूमिका काय असणार आहे हे अद्यापही त्यांनी स्पष्ट केले नसले तरी मात्र या मतदारसंघावर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी या ठिकाणी दावा केला आहे। आता शिंदेगड शिवसेनेमध्ये या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होईल का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे।